नमस्कार. आज आपण या व्हिडिओमध्ये स्कॉलरशिपचा फॉर्म कसा भरायचा याच आपण बघणार आहोत. या व्हिडिओमध्ये पहिल्यांदा आपल्याला गुगलवर किंवा कुठेही जी वेबसाईट आहे 2025.pu.pssmse.edu बुक करायची. त्याच्यामध्ये तुम्हाला स्कूल रजिस्ट्रेशन पहिल्यांदा करायचं आहे वेबसाईटला जाऊन, आणि त्या वेबसाईटला स्कूल रजिस्ट्रेशनमध्ये तुम्हाला फक्त UDAS कोड भरायचा आहे. UDAS कोड भरल्यानंतर आपली स्कूलचं नाव ऑटोमॅटिक येतं. त्यानंतर मॅनेजमेंटचा टाईप फिलअप करायचा आहे, जिल्हा परिषद असेल तर जिल्हा परिषद, म्युनिसिपॅलिटी असेल तर म्युनिसिपॅलिटी. देन मीडियम सिलेक्ट करायचं आहे, मराठी इंग्लिश जे काय मीडियम असेल ते. नंतर आपल्या शाळेचा प्रकार करायचा आहे. त्यानंतर एरिया रुरल किंवा अर्बन, शहरी किंवा ग्रामीण. त्यानंतर शाळेचा ईमेल आयडी किंवा मुख्याध्यापकांचा ईमेल आयडी भरू शकता, व्यवस्थित भरा तो ईमेल आयडी. त्याच्यावर तुम्हाला युजर नेम पासवर्ड येणार. त्यानंतर इंटरनेट कनेक्शन आहे का, येस असेल तर येस, नो असेल तर नो. त्यानंतर तुमच्या स्कूलचा पूर्ण ऍड्रेस भरायचा आहे आणि तालुका ऑटोमॅटिक येतो. रिपोर्ट आपल्याला टाईप करावा लागेल. ते रिपोर्टचा एखादा नंबर असेल, लँडलाईन नंबर असेल तो पिकअप करा. त्यानंतर आपल्याला ऍप्लिकेशन फी भरायची आहे 200 रुपये स्कूल वाईज. नंतर आपल्याला आपल्या शाळेचं जे हेडमास्टर असतील त्यांचं पूर्ण नाव, लास्ट नेम, फर्स्ट नेम, नंतर शेवटी मिडल नेम. मिडल नेम टाईप करून झाल्यानंतर हेडमास्टरांचा आपल्याला मोबाईल नंबर पुटअप करायचा आहे. तो आपल्याला पुन्हा कन्फर्म मोबाईल नंबरमध्ये तो टाईप करायचा आहे. आणि शेवटी आपल्याला ईमेल आय डी टाईप करायचा, जो ईमेल आय डी आपण युजर नेम आणि पासवर्ड रिसिव्ह करण्यासाठी टाईप करणार आहोत. परत टाइप करा, सबमिट म्हणा, इथे तुमचं रजिस्ट्रेशन कम्प्लीट होईल. रजिस्ट्रेशन कम्प्लीट झाल्यानंतर शाळा लॉग इन क्लिक करा. शाळा लॉग इन ला क्लिक केलं तुम्हाला तुमचा UDAS जो पासवर्ड ईमेल ने आलेला असेल त्या वापर करून लॉग इन करण्यात. त्यानंतर तिथे लेफ्ट साईडला दोन ऑप्शन आहेत, स्टँडर्ड 5 आणि स्टँडर्ड 8. त्यामुळे तुम्हाला रजिस्ट्रेशन आणि प्री पेमेंट असे दोन वेगवेगळे ऑप्शन. रजिस्ट्रेशनला केलं तुम्हाला विद्यार्थी रजिस्ट्रेशन करता येऊ शकते. खूप माहिती भरायचे, त्याच्यामध्ये पहिल्यांदा तुम्हाला विद्यार्थ्याचा फोटो अपलोड करायचा आहे सही बरोबर. जी साईट 100 KB आत पाहिजे असेल तर एरर येणार, तर होणार नाही. त्यानंतर विद्यार्थ्याचं आडनाव भरायचं आहे, फर्स्ट नेम भरायचं आहे, पहिलं नाव, वडिलांचं नाव भरायचं आहे, आईचं नाव भरायचं आहे, मग जेंडर सिलेक्ट करायचे मेल ऑर फिमेल. देन दिव्यांग असेल तर येस नो करायचं, येस तुमचं रायटर येस म्हणा हवा असेल तर. आता डेट ऑफ बर्थ प्रॉपर टाइप करा, जर डेट ऑफ बर्थ 18 वर्षापेक्षा जास्ती असेल तुमची डेट ऑफ बर्थ तर तुला त्या एक्झामला बसता येतं पण तुला स्कॉलरशिप मिळत नाही, तर तू प्रॉपर फिलअप करा. त्यानंतर त्या विद्यार्थ्याचा आधार कार्ड नंबर आपल्याला टाईप करायचा आहे, तो व्यवस्थित टाईप करा. आधार नंबर टाईप केल्यानंतर जर आधार कार्ड नंबर नसेल तर एनरोलमेंट नंबर असला तरी पण चालतो. एक गोष्ट आपल्याला हवी आहे, तर डोमिसाईल आहे का तो महाराष्ट्राचा असेल तर येस म्हणा. नंतर जी कॅटेगरी सिलेक्ट करायची, जनरल एसटी OBC जी असेल ती. नंतर मीडियम माध्यम परीक्षेचं मराठी सिलेक्ट करा. नंतर महाराष्ट्राचा करिक्युलम आहे. त्यानंतर उत्पन्न किती आहे त्या विद्यार्थ्याच्या आई वडिलांचं. नंतर आई वडिलांचा मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी, ह्या दोन्ही गोष्टी ऑप्शनल आहेत. नाही भरल्या तरी चालेल किंवा तुमच्या डिटेल्स भरल्या तरी चालतील. त्यानंतर आदिवासी क्षेत्रातील विद्यार्थी असेल तर येस म्हणायचंय आणि बाकीच्या गोष्टी फिलअप करायच्या आहेत, नसेल तर नो. तर फी प्रत्येक विद्यार्थ्याची फी 200 रुपये आहे, 50 रुपये ऍडमिशन फी आणि एक्झाम फी 150. नंतर बँक डिटेल्स, इथे स्कॉलरशिप जमा होते तो बँक डिटेल्स व्यवस्थित भरा. नाव, बँक अकाउंट नंबर, IFSC कोड, बँकेचं नाव आणि बँकेच्या शाखेचं नाव, ब्रांच, या आपल्या गोष्टी त्याच्यामध्ये लागतात. त्याच्यानंतर प्राध्यापकांचं हमीपत्र येतं. त्या झाल्यानंतर सेव्ह अँड प्रिव्ह्यू म्हणा. सेव्ह अँड प्रिव्ह्यू केल्यानंतर त्या विद्यार्थ्याचं रजिस्ट्रेशन कम्प्लीट होईल. इथे इन्स्ट्रक्शन पण आहेत, इन्स्ट्रक्शन पण सुरू. तर फी पेमेंटला क्लिक केलं आधी दोन विद्यार्थ्यांनी तुम्हाला ते डिटेल्स भरले दिसतील. म्हणजे टोटल आपल्याला ह्या दोन विद्यार्थ्यांचे 200-400 रुपये भरावे लागतील.
फी पॅनला क्लिक केलं की आपल्याला विद्यार्थ्यांचे 400 रुपये आणि आपले फी 200 टोटल 600 रुपये करायचे. ते मेक पेमेंटला क्लिक करा आणि तुमचं जे पेमेंट आहे ते करून द्या. अशा प्रकारे आपण स्कूल रजिस्ट्रेशन आणि विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन स्कॉलरशिप फॉर्मवर करू शकतो. धन्यवाद.